यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अनेक समाजहिताच्या गोष्टी केल्या परंतु त्यांनी आपलं नैतिकतेचं अधिष्ठान कदापिही ढळू दिलं नाही असं प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या शारदाबाई पवार अध्यासन केंद्राच्या प्रमुख आणि यशवंतराव चव्हाण यांच्या नात प्राध्यापक डॉक्टर भारती पाटील यांनी केलं कोल्हापुरात यशवंत उत्सवांतर्गत आयोजित व्याख्यानात हो त्या बोलत होत्या माझी माजी उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीनं शाहू स्मारक भवनात यशवंतराव चव्हाण एक व्यक्तिमत्व या विषयावर प्राध्यापक डॉक्टर भारती पाटील यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला अभिवादन करून या व्याख्यानाला सुरुवात झाली डॉक्टर भारती पाटील यांनी आपला परिचय करून देताना आपण यशवंतराव चव्हाण यांची नात असल्याचं सांगून यशवंतराव चव्हाणांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवल्याचं सांगितलं लहान वयापासून त्यांच्यावर काँग्रेसचा पगडा राहिला कराड येथील टिळक हायस्कूलमध्ये शिकत असताना त्यांनी तिरंगा ध्वज फडकवला होता मराठी बरोबरच हिंदी आणि इंग्रजीवरही त्यांचं प्रभुत्व होतं एक चांगला वक्ता म्हणून त्यांची ख्याती होती यशवंतरावांवर थोर समाजसुधारक विठ्ठल रामजी शिंदे महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचा मोठा पगडा राहिला स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी स्वतःला झोकून देत तुरुंगवासही भोगला एकोणीसशे सेहेचाळीसला प्रांतिक पातळीवर सरकार तयार झालं त्यावेळी मुंबई प्रांतिक पातळीवर ते मंत्री झाले महात्मा गांधींच्या सत्य अहिंसा या दोन तत्वांवर त्यांनी आपली वाटचाल सुरू ठेवली राजकीय प्रवासात त्यांनी टीकाही सहन केल्या चव्हाणांच्या या सर्व प्रवासात त्यांची पत्नी वेणुताई यांचंही सहकार्य लाभलं स्वातंत्र्य चळवळीत वेणुताई सुद्धा सहभागी झाल्या त्यांनीही तुरुंगवास भोगला वेणुताई चव्हाण यांचा किस्सा सांगताना वेणुताई या मोठ्या घराण्यातील असून सुद्धा त्यांचं राहणीमान साधच राहिल्याचं डॉ पाटील यांनी सांगितलं त्यांनी कोणत्याही गोष्टींचा मोह बाळगला नाही आजच्या राजकारण्यांची तुलना करता यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्या राजकीय प्रवासात मोठी पदं भूषवली परंतु त्यांनी कधीच भ्रष्टाचार केला नाही मृत्यूनंतर त्यांच्या बँक खात्यात केवळ बत्तीस हजार रुपये होते गरीबांना शिक्षण घेता यावं यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना ईबीसी सवलत जाहीर केली त्याचा लाभ गरीब विद्यार्थ्यांना झाला यशवंतराव चव्हाण यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात ज्या काही समाज गोष्टी करता येतील त्या त्यांनी केल्या परंतु हे करत असताना त्यांनी आपलं नैतिक अधिष्ठान कदापिही ढळू दिलं नसल्याचं डॉ पाटील यांनी सांगितलं या व्याख्यानमालेला जिल्हा परिषदेच्या शिक्षण समिती सभापती रसिका पाटील शिक्षक नेते दादा लाड खाजगी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष भरत रसाळे चंद्रकांत सूर्यवंशी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अशोक पवार रमेश मोरे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी विद्यार्थी उपस्थित होते